इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सोडून दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. कोरोनाचे स्वॅब घेणारी गाडी करते वडा. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कानाडोळा. जत तालुका टॅक्सी कॅब काळी पिवळी संघटना व स्पेशल गाडी चालक मालक संघटना जत या दोन्ही संघटनांकडून प्रांताधिकारी जत तहसीलदार जत तसेच जत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सांगलीवरून लस घेऊन जाणारी व जत मधून RT-PCR स्वॅब घेऊन जाणाऱ्या खासगी गाडीमधून प्रवाशी वाहतूक केली जात आहे अशी लेखी स्वरूपाची तक्रार देण्यात आली आहे. लसीकरण व RT-PCR स्वॅब घेऊन जाण्यासाठी जत आरोग्य विभागाकडून प्रायव्हेट गाड्या घेण्यात आल्या होत्या. त्या गाड्यांमधून जत चांगली पॅसेंजर वाहतूक केली जात होती तसेच पार्सल लगेज वाहतूक केली जात आहे. जी गाडी स्वॅब घेऊन जाते व येताना लस घेऊन येते ती गाडी प्रायव्हेट भाडं करत आहे. या गाड्यांचे बिल देऊ नये त्या संदर्भात वारंवार वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई केली नाही म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनामार्फत तक्रार देण्यात आली आहे. केलेल्या तक्रारी संबंधित जर कारवाई केली नाही तर ग्रामीण रुग्णालय जत व वैद्यकीय अधिकारी यांच्या ऑफिस समोर उपोषण करणार आहे असा इशारा दोन्ही संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी स्पेशल गाडी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मकबूल नदाब, सांगली जिल्हा टॅक्सी कॅब चालक संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष मोठे, अक्षय कारंडे, सुनील खांडेकर, संदीप सनगर, पिंटू तंगडी आदी जण उपस्थित होते.